या लहान मुलांचे चित्र जे आहेत ते रंगवून पण झालेत. मी मोठे अजून चित्र काढत आहेत, खोडतायत काढतायत खोडतायत काढतायत. त्यांनी काढलेला आहे. अरे तू खोडलाच नाही बरोबर. हा आणि जो आपण कॉन्सेप्ट दिलेला त्याच्याप्रमाणे काढलेला आहे विसर्जनचा. मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, मी जयेश गुलाब पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण ठेवलेली आहे चित्रकला स्पर्धा आपल्या मंदिरात मंदिरामध्ये. तर आता आम्ही जातो इकडे, बघताय पेपर घेऊन. जे केच्या हातात पेपर आहेत सर्व गाल खाली पोचलेत आणि पेन्सिल वगैरे आणायची आहे तर पेन्सिल आणायला गेलेत अलसूरला. तर आता आम्ही खाली जातो आहे पेपर घेऊन. आणि सांगितलेलं तर आहे, ग्रुपवरती मेसेज केलेला आहे. बघू जाणार किती जण येत आहेत. नाही आले तरी पण घराघरात बोलवायला लागेल मला वाटतं. हे काय इकडे सुकत घातले कपडे. सेल लागलाय. चला तर आता आपण जातोय खाली मंदिरामध्ये, बघूया पुढचा कार्यक्रम. बघू शकता किती मेहनत चालू आहे. पेन्सिल चित्रकला स्पर्धा जी ठेवलेली आहे त्याची मेहनत आपले ब्लॉगर घेत आहेत. पेन्सिलची कमतरता असल्यामुळे आधी तोडतंय. पेन्सिलची कमतरता असल्यामुळे तोडून दुसऱ्या पेन्सिल बजेट कमी असल्यामुळे पेन्सिल. हे आयुष सूर्या सोर्या तर तुम्ही ही मेहनत तर बघू शकता. नग जाईल माझा अर्ज. मी बघू शकता बजेटची कमतरता असल्यामुळे काय होत आहे. कट बघा तुम्ही, कट बघा पेन्सिलचा काय झालेला आहे. एकदम परफेक्ट. क्या गुंडा बनेगा रे तू. हे पकडे तर जय बघू शकता. अरे ब्लॉगर आपले कचरा काढताना जे पेन्सिलचा कचरा झालेला होता. आता चित्रकले स्पर्धेसाठी आम्ही चित्र काढायला चाललो आहे. आणि मंदिरात चित्रकलेची स्पर्धा होणार आहे आई भवन देवी मंदिरात. ए सर्वांना सांगितलं हो काय वरती तुम्ही. हे स्पर्धक खूप उत्साही असताना बघू शकता तुम्ही. बघू शकता हे सगळ्यांनी ऐका. हे चार पाच टॉपिक आहेत, एक नेचर आहे त्याच्यामध्ये. ही बाय आधीच चालू झाली. बघ नेचर आहे त्याच्यामध्ये. अरे सॉरी सॉरी
नेचर आहे निसर्ग चित्र, आणि त्याच्यानंतर मंदिराचा आपल्या आई भवानीच्या मंदिराचा सुद्धा काढू शकतो, म्हणजे सेम टू सेम पाहिजे असं ना, मंदिराचा काढू शकतो. दही अंडी, दही अंडी म्हणजे फक्त दही अंडी नाही, त्याच्यामध्ये गोविंदा थर लावताना, परत विसर्जनचा आपण काढू शकतो किंवा फक्त गणपती बाप्पा पाटावर बसलेले असं काढू शकतो. मग ऐकतोय काय तू, गणपती बाप्पा पण काढू शकतो, दही अंडी पण काढू शकतो, आणि कार्टून स्पेशल तुम्हाला लहान मुलांसाठी कार्टून सुद्धा आहे, कार्टून सुद्धा काढू शकतो. पण कार्टून काढताना कार्टून छोटा नसावा, पूर्ण पेपर मोठा आहे तर मोठा असावा, ठीक आहे. चला करा सुरुवात. आणि कुणाला काहीच जमत नसेल तर तुमच्या पद्धतीने एखादा तुम्ही आधी सांगून काढू शकता काय. बघून काढणं अलाउड आहे काय? काय नाही, पेन्सिल घ्या का जास्त झाले तर पेन्सिल काढून घ्या सर. काय फोटो करते रे, पेन्सिलला नाही पाठी मग हे बघून काढणार आहे ना, प्राईज नाही आहे हे बघून काढणार आहे ना, प्राईज नाही आहे. अंजली सांगतो पवार दाखव, पवार दाखव, पवार दाखव. पवार खाता का गवार? नाही नाही अभी नाही पायी. चगे चगे पायी, हा काय घ्यायला 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 घे, खायचा चांगला आहे. बाप्पा जास्त असते. काय दोन शब्द तुमच्या पोराला शिकवू, तुमच्या पोरांना शिकवून पाठवली का नाही? आमची पोरं झोपली, झोपली आजोळीत गेले, आजोळी आजत आजत कुठले लहान मुलांचे चित्र जे आहेत ते रंगवून पण झालेत, मी मोठे अजून चित्र काढत आहेत, खोडतायत काढतायत, खोडतायत काढतायत, लहान पोरांचे चित्र रंगवून पण झाले. अध्यापक अध्यापक त्याच्यावर झालेलं आहे, लपवते लपवते नाव एक नंबर.
बघा लहान पोरांचं पहिला झालेला आहे इकडे कलर मारून पण, आणि इकडे अजून बघून काढताय त्यांचा पण साधा पूर्ण पण नाही झालेला, अर्धा पण नाही झालाय, रंगवून त्यांचा रंगवून पण झाला. असा हात वरती करा, ए मोबाईल दे माझा कुठे. आता आम्ही एकेकाची जमा करतोय, आणि जे केशपेंच सचिन पवार काय प्रसिद्धी सचिन पवार प्रसिद्धी सचिन पवार पाठचं नाव कोण, आणि आम्ही काय करतोय माहिती आहे, नावं आहेत ना, नावं जी आहेत ना ती पाठवून खोडतोय आणि नंबर वाईज ठेवतोय त्यांना, म्हणजे कुणाजवळ पार्शलिटी नाही झाली पाहिजे. नंबर काढताना जेव्हा प्राईस देताना पार्शलिटी नाही झाली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही चौथा नंबर हा चार, ठीक आहे, असं चार आकडा असं चार टाकतोय आणि मग जमा करतोय, जेणेकरून कुणासोबत पार्शलिटी नाही झाली पाहिजे की आमच्या मुलाला एक नंबर आला पाहिजे असं काय नाही झालं पाहिजे, म्हणून हे सर्व योजना आखलेली आहे रोशनच्या सांगण्याप्रमाणे. चला तर मग आता आम्ही जे केशपणसाठी हे जे कलर दिले होते कलरचे खडू, ते लहान मुलांना त्यांच्याकडेच गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. पहिला ह्याचा आहे ना, हात मिलो हात मिलो, नाव आहे ना, घे घे तुला घे, घ्यायचा मग आखोट कोण दिला ते थांब दाखवतो, ये ना यायचा या बाईचा मार्ग तिला इकडे टाक, कितवीला विचार तिला इकडे तू तू इकडे कुठे नाही ना, 9 नंबरला ना, ना 8 नंबर 8 नंबरला हा बघताय काय टाकायचं, हा प्रचिती दीपक आणि काढलेला आहे. अरे तू खोडलाच नाही बरोबर, हा आणि जो आपण कॉन्सेप्ट दिलेला त्याच्याप्रमाणे काढलेला आहे विसर्जनचा, मस्त आहे, मला आवडला छान, ते चांगले आहेत ते आता आपण बघूया. हा बघता इकडे निसर्गाचा काढलेला आहे, या साईडला ई आहे, ह्या साईडला डी आहे, हा बघा हा मस्त गोजो गोजो काढलेला आहे एक नंबर, आणि हा सी आपण बाप्पा काढलेला आहे गणराया, कोणी काढलेला ते आम्ही नाही सांगणार तुम्हाला, ते नंतर सांगू. आणि हा बघताय कटवल्लेने काढलेला आहे, कटवल्लेने काढलेला आहे नरुटो, हा बघताय हा विसर्जन सोहळा आहे एक नंबर वाटतोय मला, म्हणजे कसं आपण कॉन्सेप्ट दिलं त्याच्यामध्ये चांगलाच वाटतोय, हे सुद्धा भारीच आहे, हे बघा हे हा ह्याला प्राईज मिळू शकतो असा आहे, हा बघा हा ना सॉरी हा जो आहे ना कुठे काढलेला तो मस्त आहे एक नंबर वाटतोय बघा प्रॉपर वाटतो. प्रॉपर चित्रकला पहिला गिफ्ट कोणाला, अशा प्रकारे आपल्याकडे सर्व चित्र आलेले आहेत, अजून येत आहेत थोडे थोडे आहेत बाकी, तरी पण सर्व जमा झालेले आहेत. तर आपण हे रात्री अनाऊन्स करणार आहोत कुणाचा नंबर आणा, तर थोडा डिस्कस करून कुणाचा नंबर येतो ते आम्ही सगळ्यांना विचार करून जाहीर करणार, आणि मग तुम्हाला सुद्धा सांगणार कुणाचा नंबर आलेला आहे. तुमचं डायरेक्ट विसर्जन करायचं आहे आम्हाला, तेवढं देत होता काल त्या पुढचं नाही होता, पाणी प्यायचं आहे पूर्ण करायचं. ध्येय संदीप सुर्वे याला आपण
प्राईज देऊन त्याला सन्मान केलेला आहे. आणि एक नंबर आलेला आहे चित्रकला परीक्षेमध्ये. आणि आता याच्या बाजूला बघता तुम्ही त्याचा फोटो चित्राचा. त्याला ह्या कारणामुळे आम्ही त्याला एक नंबर दिलेला आहे. एक नंबर त्यांनी फोटो काढलेला आहे. आणि असे आम्ही कॉन्सेप्ट दिल्याप्रमाणे कार्टूनचा सुद्धा कॉन्सेप्ट होता, गणपती बाप्पाचा होता, दहीहंडीचा होता. तर त्याच्यामध्ये त्याचा एक नंबर आलेला आहे कार्टूनमध्ये. तर असा अशा प्रकारे आम्ही स्पर्धा आयोजित करून प्रत्येकाला प्राईज दिलेलेच आहेत. पण एक नंबर ह्याचा आलेला आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. काही लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटू पुढच्या वेळेमध्ये.